नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे डॉक्टर सतीश भोंडे, कांदा पीक विशेषज्ञ। आणि आपल्याला आता कांद्याविषयी एक महत्त्वाची माहिती देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। मित्रांनो, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी उशिरा पाऊस झाला, सारखा पाऊस होता आणि त्याच्यामुळे सगळंच आपलं खरीप कांद्याचं जे टाइम टेबल आहे, जो शेड्यूल आहे, तो बिघडला होता। बऱ्याच शेतकऱ्यांनी रोपं टाकली, पण त्यांना एक समस्या आता यायला लागलेली आहे, म्हणजे रोपांची बियाण्याची उगवण छान झाली, चांगली झाली, पण काही दिवसानंतर हे बियाणं जळायला लागलं किंवा कोलमडायला लागलं, तर असं का होतं याविषयी शेतकऱ्यांच्या मनात बऱ्याचशा शंका आहेत। अनेक शेतकरी बियाणं खराब आहे असं म्हणतात, पण बियाणं जर खराब असतं तर त्याची उगवण झाली नसती, हे इथे लक्षात घ्या। आता हा काय प्रकार आहे, तर याला शास्त्रीय भाषेमध्ये डॅम्पिंग ऑफ असं म्हणतं, आर्द्र गलन किंवा मर। तर ही मर ही जमिनीतल्या बुरशीमुळे होते। जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात, त्यातल्या त्यात फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम नावाची जी बुरशी आहे ती मोठ्या प्रमाणात अशाशा पावसाळी वातावरणामध्ये आणि जमिनीमध्ये ओलावा जास्त झाल्यामुळे आणि पाऊस सततचा चालू असल्यामुळे जमिनीतली ओल जेव्हा कमी होत नाही तेव्हा ह्या बुरशीचा प्रसार झपाट्याने होतो आणि म्हणून शेतामध्ये आपल्याला दिसतं की काही रोपं जी आहेत ती आपली मरायला लागलेली आहेत आणि जिथे रोप मरायला सुरुवात झाली त्याच्या बाजूचे रोपं हळूहळू खूप कमी कालावधीमध्ये मरत मरत जातात आणि त्या ठिकाणी एक असा पॅच तयार होतो जिथले सगळे रोपं आपले नष्ट झालेले असतात। अजून बारकाईने जर आपण लक्ष दिलं अशा प्रकारच्या शेतामध्ये तर दोन गोष्टी लक्षात येईल। एकतर या शेतकऱ्यांनी सपाट गादी वाफ्यावर लागवड किंवा पेरणी केलेली आहे बियाण्याची, आणि दुसरं म्हणजे त्यांनी खूप मोठ्या आकाराचे वाफे तयार केलेले आहेत। आता अशा वेळी काय होतं मित्रांनो, जेव्हा पाऊस येतो तेव्हा अशा मोठ्या आकाराच्या वाफ्यांमध्ये आणि सपाट वाफ्यांमध्ये पाण्याचा निचरा न चांगला न झाल्यामुळे रोपांची जे मुळं असतात त्यांच्या कक्षेमध्ये जास्त ओलावा जमतो आणि ही बुरशी लगेच आपल्या या पिकाच्या मुळांना बाधित करते आणि रोपांची मर सुरू होते। यामध्ये जसे दोन प्रकारचे डॅम्पिंग ऑफ असतात, एक असतो प्री इमर्जन्स आणि दुसरा असतो पोस्ट इमर्जन्स। प्री इमर्जन्स म्हणजे रोप वर येण्यापूर्वीच ही जमिनीतली बुरशी त्याला मारून टाकते आणि रोपाची उगवणच होत नाही, त्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो। आणि यासाठी आपल्याला जमिनीची प्रक्रिया करणं गरजेचं असते। आता हे प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा, त्यानंतर सुडोमोनास, बॅसिलस ह्या प्रकारचे जैविक बुरशीनाशकं वापरता येतील, किंवा रासायनिक बुरशीनाशकं वापरायची असतील तर कॅप्टन आहे, कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे, किंवा थायरम आहे, अशा प्रकारची बुरशीनाशकं आपण वापरून या उगवणीपूर्व येणाऱ्या रोगाचं नियंत्रण करू शकतो। शिवाय आपल्या बियाण्याची सुद्धा प्रक्रिया केलेली असली तर हा बुरशीचा प्रभाव त्याच्यावरती किंवा अटॅक त्याच्यावरती लगेच होत नाही। दुसरा मी जो सांगितला पोस्ट इमर्जन्स, म्हणजे हा प्रकार जो आहे ते रोप उगवून आल्यानंतर होतो, जो सध्या आपल्याला दिसतोय, यासाठी आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे। ड्रेंचिंग म्हणजे आपण औषधाचं द्रावण तयार करायचं आणि ते रोपांच्या मुळाशी जाईल अशा प्रकारे वाफ्यांमध्ये जमिनीमध्ये टाकायचं। यासाठी आपण कॅप्टन 1 लिटरला 3 ग्राम, कॉपर ऑक्झिक्लोराईड 1 लिटरला 3 ग्राम, किंवा थायरम 1 लिटरला 3 ग्राम, ह्याप्रमाणे आपण कुठलंही एक बुरशीनाशक घ्यायचं, तीनचे तिन्ही घ्यायचे नाहीत, जे उपलब्ध असेल ते एक घ्यायचं, त्याचं द्रावण तयार करायचं आणि ते द्रावण आपण जमिनीमध्ये मुळांच्या रोपांच्या कक्षेत जाईल अशा पद्धतीने करायचं। तर ही काळजी जर आपण घेतली तर हा जो येणारा जो मर रोग आहे पोस्ट इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ, तो तिथल्या तिथे थांबेल। आणि भविष्यामध्ये आपल्याला काळजी घ्या की आपण केव्हाही अशा खरीप हंगामामध्ये रांगड्याच्या नर्सरीसाठी, आणि मी तर म्हणेल की आता हवामानाचा अंदाज पाहता आपल्याला रबी कांद्याची नर्सरीसुद्धा गादी बाफ्यावर टाकली तर ते अतिशय योग्य होईल। शिवाय जी जमीन आपण निवडतो त्या जमिनीमध्ये पाण्याचा चांगला निचरा होतो की नाही हे लक्ष घ्या। जर त्या जमिनीमध्ये निचरा चांगला होत नसेल तर ही समस्या येण्याची शक्यता जास्त असते। तर ही सगळी उपाययोजना आपण करा आणि ड्रेंचिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे। सॉइल ट्रीटमेंट केली आणि त्यानंतरही हा रोग दिसत असेल तरीसुद्धा ड्रेंचिंग करा आणि पुढील हंगामासाठी किंवा कुठलेही ह्या समस्या जेव्हा रोगांच्या येतात तेव्हा त्या पुढच्या पिकावर परत येऊ नये म्हणून आपण आपल्या जमिनीचं स्वास्थ्य तपासून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं। शिवाय जमिनीमध्ये एअर स्पेस किती आहे, त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे, म्हणजे सेंद्रिय कर्ब असला की त्या ठिकाणी जे वेगवेगळे सूक्ष्मजीवण असतात ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आपल्या रोपांचं संरक्षण करतात, तर हे सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। म्हणजे जमिनीचं परीक्षण करून घ्या,
या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर निश्चितपणे आपलं होणारं नुकसान कमी होईल आणि कांदा उत्पादकांनी ज्यांनी आता रोपं टाकलेली आहेत त्यांनी सध्याचं वातावरण जे बघता जमिनीमध्ये ड्रेनची करणं आणि पिकावरती डायथेनियम 45 सारख्या अगदी साधे जे बुरशीनाशक आहेत त्यांचा वापर करणं गरजेचं आहे म्हणजे या रोगांची समस्या आपल्याला येणार नाही. शिवाय आपल्या जमिनीमध्ये तुम्ही गंधकाचा वापर कांदा पिकासाठी केला पाहिजे. नर्सरीमध्ये केला नाही तरी तो चालू शकतो पण जेव्हा मुख्य पीक तुम्ही लावणार त्यावेळेला कमीत कमी एकरी 6 किलो गंधक आपल्याला दिलं गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे कार्यवाही करा आणि आपलं संभाव्य नुकसान टाळा. यानंतर आपल्या काही समस्या आणखी नसल्या तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या खिडकीमध्ये जाऊन तुमचे प्रश्न टाका तुमचे कॉमेंट्स टाका आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन निश्चितपणे. धन्यवाद.